आपण आज तयार करणार आहेत रसगुल्ले. पहा वाटत आहेत का नाही विकत्रीसारखे एकदम स्पॉन्जी. माझा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि लाईक अँड शेअर करायला विसरू नका. आज आपण तयार करणार आहेत रसगुल्ले. त्यासाठी मी अर्धा लिटर दूध निरसं बिना तापविलेलं त्यावरची साय नाही काढलेली असं दूध मी उकळी घेऊन ते बोटाला चटका बसेना असं थंड करून घेतलेलं आहे. दूध फाडण्यासाठी मी या ठिकाणी लिंबूचा वापर करणार आहे. मी पहिले 1.5 लिंबूचा वापर करणार आहे. जर आपलं दूध फाटत आलं तर आपण लिंबू घालणं बंद करायचं. दूध नाही फाटलं तर आपण परत अर्धा लिंबू ॲड करून घेऊ. आपण हलवून पाहूयात. दूध माझं अजून फाटलेलं नाही आहे. आपण यात अजून अर्धा लिंबू ॲड करून घेऊ. हे पहा आता दूध आपलं फाटलेलं आहे पूर्ण. आपण याला आता एका गाळणीच्या साह्यानं गाळून घेऊयात. त्यावरती मी गाळणीवरती एक कॉटन कपडा घातलेला आहे. त्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊ. आपल्याला ह्याला साध्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे. एक ग्लास मी पाणी यामध्ये घालत आहे आणि ह्याला छान असं धुवून घ्यायचं आपल्याला, म्हणजे यामधील लिंबाचं आंबटपणा निघून जाईल. हे आपण आता बांधून घेऊयात आणि 3 तास ह्याला पाणी निसरत घालूयात. हे माझे 3 तास ठेवून झाले आहे. यातील पाणी पूर्ण निसरलेलं आहे. आपण याला काढून पाहू. त्यामधील खाली निसरलेले पाणी तुम्ही ग्रेव्ही म्हणून भाजीसाठी यूज करू शकतात. हे माझं डव तयार झालेला आहे. आपण यामध्ये टीस्पूननी अर्धा टीस्पून कॉर्नफ्लावर यामध्ये ॲड करून घेऊ. आणि पूर्ण याला एकजीव करून घेऊयात.
हा माझा डव रसगुल्ल्यासाठी रेडी झालेला आहे. आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊत. त्याआधी आपण एका पॉटमध्ये एक ग्लास पाणी घालून त्यामध्ये अर्धा कप साखर आपल्याला ॲड करायची आहे. आपण रसगुल्ल्याचे या ठिकाणी पाक तयार करणार आहेत. याला आपण गॅसवरती ठेवून टाकू. यामध्ये मी विलायची पूड टीस्पूननी अर्धा टीस्पून घालून घेतलेला आहे. याला आपण छान उकळी येऊ देऊत. तोपर्यंत आपण बॉल्स तयार करून घेऊत. या साईजचे आपल्याला बॉल्स तयार करायचे. हे माझे बॉल्स तयार झालेले आहेत. आपण आता उकळत्या पाकामध्ये हे घालून घेऊत. बॉल्सची आपण साईज पाहून घ्या, खूप छोटी आहे. आता 5 मिनिटांनी ही बॉल्सची साईज यापेक्षा डबल होऊन जाईल. 10 लिटर दुधाचे माझे या ठिकाणी 10 बॉल्स तयार झालेले आहेत. याला आपण कवर करून घेऊत. माझे 5 मिनिट झालेले आहेत. आपण डिश उघडून पाहूत. हे पहा, आपले या ठिकाणी रसगुल्ले डबल झालेले आहेत. आपल्याला प्रत्येक रसगुल्ल्याला पलटून घ्यायचं आहे. आपण परत एकदा 5 मिनिट याला डिश कवर करून घेऊ आणि 5 मिनिटांनी आपले हे रसगुल्ले तयार झालेले आहेत. मी डिशमध्ये काढून घेत आहे. हे पहा, आपले रसगुल्ले या ठिकाणी रेडी झालेले आहेत. आपण याला थंड होऊ देऊत 15 मिनटं. आपण हे पाहूयात. हे पहा, माझे 15 मिनटं झालेले आहेत. झाले का नाही आपले विकत्रीसारखे एकदम स्पॉन्जी रसगुल्ले? मग तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटद्वारे सांगा कसे झाले ते. आणि तुमची काय तुम्हाला तयार करायचं आहे ते मला कमेंटद्वारे सांगा, मी तुम्हाला ते तयार करून दाखवेन. थँक्स माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.